स्वागत करतो आहे या स्पर्धेच्या निमित्ताने आणि 60व्या कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने. आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करतो आहे. सिद्धार्थ थांबवणे हा संघ दाखल झालेला आहे. या दोन्ही संघांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत महाअंतिम सामन्याकरिता या दोन्ही संघांकरिता लाख लाख शुभेच्छा. डीजे ऑपरेटर आपण सज्ज राहायचं आहे. प्रेक्षकांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी बसून या सामन्याचा जरूर आस्वाद घ्यायचा आहे. या अंतिम सामन्याकरिता आणि नाणेफेक खेळणारा उपस्थित व्यासपीठावरती बसून सामना हे पहिली रेड रहेगी अब सिद्धार्थ थांबवणे की तरफ से. धम्मा यहाँ पर रेड करने के लिए तैयार है जिनके पास अब ये पहला मौका मिलता हुआ. ये पहली रेड है आज की दिन की और इस फाइनल के मैच की जिन्होंने इस रेड की शुरुआत आराम से की थी. ये देखिए इस बार ये गलती करते हुए यहाँ पर ये गलती करते हुए एक दो दो अंक प्राप्त किए पहले ही रेड में यहाँ पर सफल होते हुए. ऐसा कहा जाता है कि वेल बिगिन इज हाफ डन. तो इसी तरह से अच्छी शुरुआत की है. अब ओंकार शिंदे के कंधों पर रेड करने की जिम्मेदारी है. डिफेंस लगाकर यहाँ पर इसको रोकने की जरूर कोशिश करेंगे सिद्धार्थ थामनेर की टीम. इस बार ये देखिए गलत करते हुए मैदान में फिसल गए और फिसलने के बाद जरूर यहाँ पर एक अंक मिलता हुआ. आप मैदान में फिसले तो जरूर यहाँ पर कुछ भी नहीं हो सकता है लेकिन मन से फिसलेंगे तो कभी भी जीत नहीं हासिल कर सकते. तो इसी तरह से ये देखिए है अच्छी तरह से अच्छी कोशिश अच्छा टैकल और अच्छा टैकल करके और एक रिवाइवल करते हुए समीर या ठिकाणी ही चढ़ाई करणार आहे. अच्छा या महत्वपूर्ण अशा प्रकारच्या सामन्यातला म्हणजे अंतिम सामन्यातला हा चढाईचा दुसरा भार समीरच्या खांद्यावरती आहे. समीर मात्र या ठिकाणी पहा लात फिरकावतोय एक गुण प्राप्त करतोय आणि एका गुणाने आपले जे गुणफलक आहे ते विकसित करतोय. पुन्हा एकदा धम्मानंद ही चढाई करणार आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरी संघाच्या वतीने देखील ही तिसरी चढाई असणार आहे आणि तिसऱ्या चढाईमध्ये तो शांत संयमाने प्रारंभाला तो सुरुवात करतोय. बरोबर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात जातोय लात फिरकावताना पहा तशाच प्रकारची ती चूक केली जाते त्याच कोपऱ्यातून केली जाते. सलग दुसऱ्यांदा हा यशस्वी अशा प्रकारची चढाई करतोय तो म्हणजे धम्मा. त्यानंतर मात्र सिद्धेश ही सुकाई पिढांबेकडून चढाई केली जाणार आहे. पुलवर जातो आहे या ठिकाणी पकडताना मात्र चूक होते. मदत आली असती तर निश्चितपणे या ठिकाणी हा चढाईपटू जखडला गेला असता. मात्र खराब अशा प्रकारचा हा प्रयत्न पहिला डाव आहे. पहिला डावचा गोरगाव गावचे सरपंच महोदय सुनीलजी हळदणकर साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र अमोलजी रावणा आपणास विनंती करतो आपण मंचावरती यावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. मात्र या ठिकाणी अचूक पकड मध्य रक्षक या ठिकाणी अचूक पद्धतीने पकड करतो आणि एक गुण निश्चितपणे हा पेडप्प्याच्या खात्यात जातोय. पेडप्प्याकडून चढाई केली जाते. बरोबर ओंकार ही चढाई करणाऱ्या निदान रेषा पार करतोय. स्वतःच्या बरोबर उजव्या कोपऱ्यातून देतो या चढीचा प्रारंभ करतोय. मध्यावरती येतोय पुन्हा उजव्या कोपऱ्यात जातोय. बोनस टिपण्याचा निश्चितपणे त्याचा मानस असणार आहे आणि हा मानस तो पूर्ण करणार का. आता मात्र पहा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतो. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यातून पुन्हा उजव्या कोपऱ्यात काउंट डाऊन सुरू. मांडकी गावचे सरपंच महोदय सोनोजी दुमुख साहेब आपणास विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावे. दुमुख साहेब सिद्धार्थ धामणेच्या खात्यात एक गुण जातो. थर्ड रेड
सिद्धांत तांबडे संघाचा दोन नंबरचा जिंकलेला हा चढेपटू थंड रन करतोय. पाच खेळाडू मैदानात आहेत, दोन दोन आणि एक अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वैभव गुडगी चढाई आहे, वैभव मात्र या ठिकाणी पकडला जातोय, त्याला बरोबर साखळीत ब्लॉक केले जात आहे, बरोबर अडकवले गेले आहेत आणि साखळीचा फायदा झालाय तो म्हणजेच सुकाई पेडापे संघाला. पहा सुकाई पेडापेकडे पाच खेळाडू होते, त्याच पद्धतीने या ठिकाणी कार्याध्यक्ष माननीय मनोहरावजी इंदुलकर यांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे, त्यांना मी सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. माननीय मनोहरावजी इंदुलकर. मनोहरजी इंदुलकर कबड्डी मधील एक मोठं नाव आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यभार सासर बशीर या देखील रायफल शूटिंग मध्ये इंटरनॅशनल लेवलला ज्यांनी आपलं या कौंडरचं आणि चिपळूणचं नाव अखंड भारताचं नाव उज्ज्वल केलंय, त्या देखील अंजलिताई याच कौंडरच्या सुपुत्र सुकन्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव भागवत हे देखील याच कौंडरचे सुपुत्र. त्यानंतर मात्र मैदानात पाहिले तर एक अचूक पकड आहे, धम्मासारखे एका चांगल्या खेळाडूला या ठिकाणी जखडलं जात आहे. कारण भारतीय जनता पार्टीची कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वसंतराव भागवत यांच्या नावाशिवाय होत नाही, अशा प्रकारचे स्वर्गीय वसंतराव भागवत यांच्याच गावाने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली. याचा सर्व बहुमान जातो तो भारतीय जनता पार्टी कौंडर दमाणे आणि भोबसकर परिवाराला. त्यामध्ये महत्वाचा सिंहाचा वाटा आहे तो म्हणजेच विनोद भोबसकर, माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी चिपळूण. त्याचबरोबर युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुका प्रथमेश भोबसकर यांना. आता मात्र आपण मैदानाकडे बोलतोय, मैदानात मात्र पाच नंबर जर्सी घातलेला हा चढाईपटू चढाई करतोय, कोणत्याही प्रकारचं त्याला अद्याप गुण प्राप्त होत नाहीये. पहिल्या डबामध्ये आपण ही महत्वाची चढाई पाहतोय, ती म्हणजेच सिद्धार्थ धामनवडे या संघाकडून. दोन 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 आणि एक अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, सात खेळाडू मैदानात आहेत. कबड्डीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर एकदा खेळाडू आऊट झाला की त्याला संपूर्ण कालावधीमध्ये पुन्हा एकदा रिव्हायवल होता येतं, पुन्हा मैदानात येता येतं, नव्या जोमाने खेळता येतं, हे एक कबड्डीचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा प्रकारचा हा सांघिक खेळ मैदानी खेळ मैदानी खेळातला हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा अंतिम सामना अंतिम सामन्यातली ही महत्वपूर्ण चढाई आहे. चढाई करता तीन क्षेत्ररक्षक आहेत, अर्थात या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असणार आहे. सुपर टॅकल ऑन असताना मात्र किरकोळ चुकी जास्तीचा हा चढाईपटू चढाई करतोय, जो चढाई करण अत्यंत जलद गतीने करण्याचा प्रयत्न करतोय, आक्रमण मात्र चढवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला कोणत्याही प्रकारचं गुण प्राप्त होत नाहीये. निरंक पद्धतीने तो चढाई पूर्ण करतोय. दोन नंबर कसे घेतलेला वैभव या ठिकाणी ही चढाई करणार आहे. वैभव कडून सिद्धार्थ धामनवडेची चढाई आहे आणि ही चढाई मात्र तो कोणत्याही प्रकारे यशस्वी करू शकत नाहीये, मात्र तो सुखरूप आपल्या क्रीडांगणात परततोय क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता. सुपर टॅकल ऑन, तीन खेळाडू मैदानात आहेत, निदान रेषा पार करतोय. बघूया बोनस पार करणार का. जर खेळाडूला जखडायचं असेल तर बोनसच्या पलीकडे घेऊन नंतर त्याच्यामध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे, त्याला टॅकल करणं गरजेचं आहे. मात्र सिद्धार्थ धामनवडेकरिता ही संधी देत नाहीये, तो पेडांबेचा हा चढाईपटू. दरम्यान टाईमआउट घेतला जातोय. एकूण चांगला प्रयत्न खोलीवर जाऊन बोनस टिपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बोनस प्राप्त होत नाहीये. 12 नंबर जशी घेतलेले या चढाईपटूला पहा, उजव्या रक्षकाने म्हणजेच उजव्या कॉर्नर राईट कॉर्नरने अचूक पद्धतीने टॅकल केलं. लोन या ठिकाणी होण्याचा निश्चितपणे संभव आहे, एक शक्यता आहे, ती म्हणजे सिद्धार्थ धामनवडेवरती डू ऑर डायची चढाई असणार आहे ती पेडांबेकडून. पेडांबेचा पूत चुकला आणि एक कुटुंबी अशा प्रकारचा चढाईपटू चढाईपटू खोलीवर जातोय. सुपर टॅकल होणार का, झटापटी होते या ठिकाणी, स्ट्रगल होतोय, स्ट्रगल नंतर मात्र स्थिती वाजते आहे, सुपर टॅकल होतोय, एक खेळाडू बाद होतोय, मात्र दोन गुण प्राप्त होत आहेत सिद्धार्थ धामनवडेला. आणखीन एक जमेची बाब म्हणजे त्यांचा आणखीन एक खेळाडू येणार आहे, म्हणजेच या ठिकाणी जो लोन होणार होता सर्व गडी बाद होणार होते, त्यानंतर अतिरिक्त दोन गुण मिळणार होते. या अतिरिक्त दोन गुणांपासून स्वतःचा बचाव केला जातोय या सुपर टॅकल नंतर. मात्र चढाई केली जाते, खराब अशा प्रकारचा प्रयत्न, आणखी एक रिव्हायवल होतोय उजव्या कॉर्नर कडून म्हणजे उजव्या रक्षकाकडून हा खरा प्रयत्न. एक गुण, एकूण चार खेळाडू मैदानात आहेत, मात्र चढाईची जबाबदारी असणार आहे ती निश्चितपणे. या चढाईपट्टीच्या खांद्यावरती चार खेळाडू मैदानात आहे, गुण प्राप्त करणं या ठिकाणी कठीण असणार आहे आणि गुण प्राप्त कठीण असताना मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न केला जातो. अतिशय सुरेख अप्रतिम या ठिकाणी दमवलं जातंय, कारण कबड्डीमध्ये फार महत्वाची गोष्ट असते ती ताकद, त्याचबरोबर संयम आणि दम, या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आणि त्याचबरोबर वेळेनुसार घेतलेले निर्णय म्हणजे समय सूचकता ही कबड्डीला एकूण प्रतिकूल अशा प्रकारची स्थिती असते, अनुकूल अशा प्रकारची स्थिती असते आणि या अनुकूल स्थितीचा जो वापर करतो तोच या सामन्यावरती विजय प्राप्त करू शकतो. या मंचावरती पाहतोय
भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते त्याचबरोबर माडाचे माजी अध्यक्ष आदरणीय मधुकर चव्हाण, त्याचबरोबर रत्नदीप रत्नाकर देवळेकर, त्याचबरोबर मंचामध्ये पाहतो रामचंद्र पवार आणि त्याचबरोबर बोरगावचे सरपंच हळदणकर, त्याचबरोबर रावडंग हे देखील या व्यासपीठावरती आहेत. या सामन्याचा जरूर आस्वाद घेत आहेत. धूर भुबजकर परिवारातील सर्व या ठिकाणी हे सदस्य देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. या हे सामने त्याचबरोबर या ठिकाणची ही स्पर्धा आणि सुस्तव्य कीर्तन आयोजित करण्याचा जो जे औचित्य आहे ते म्हणजे श्रीमती शिवंती काशीराम भुबजकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस, या महा वाढदिवस देखील याच ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. या सामन्यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न करणार आहोत. आता मात्र चढाई संपते. चढाई संपल्यानंतर मात्र पाहूया प्रत्युत्तर दाखल कशा प्रकारची चढाई केली जाणार. ती म्हणजे पेढापेल संघाकडून. पेढापेल संघाकडून महिला डबाच्या समाप्तीनंतर गुणफलक पहा. सिद्धार्थ धामणवणे 10 गुण.